चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या 79व्या जयंती निमित्त सद्भावना दौडचे दसरा चौक ते दिंडलेरली तालुका करवीर या मार्गावर आयोजन करण्यात आले होते। आमदार पी एन पाटील यांच्या पुढाकाराने गेली 30 वर्ष या सद्भावना दौडचे आयोजन करण्यात येत आहे। दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही सद्भावना दौड दिडनेरली कडे मार्गस्थ झाली। दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकडी, संभाजीनगर, पाण्याचा खजिना, कळंबा मार्गे दिडनेरली येथे आणल्यानंतर सांगता कार्यक्रम आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिडनेरली तालुका करवीर येथील राजूजी सहकारी सूत गिरणीच्या प्रांगणात करण्यात आले होते। या सद्भावना दौडमध्ये अखिल भारतीय काँग्रेस NSUI प्रभारी कन्हैया कुमार, माजी मंत्री चंद्रकांत शिवरकर, माजी आमदार उल्हासदादा पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील, आमदार पी एन पाटील, आमदार ऋतुराज संजय पाटील, आमदार राजू बाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी देशात सर्व जाती धर्मांच्या लोकांनी एकोप्याने शांततेने सांविधानिक मार्गाने एकत्र राहूया अशी सामुदायिक शपथ घेण्यात आली। या सद्भावना दौडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, गोकुळ संचालक विश्वास पाटील, आबाजी बैजी शेळके, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, भोगावती साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन उदयसिंह पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी, कोल्हापूर। ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।